2019 चा बदला घेणार का? त्यासाठी उभा राहणार आहे. तुम्हाला खात्री आहे विजयजी? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे. माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतानं जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा. काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे. निवडणुकीसाठी म्हणजे 2019 बदला घेण्यासाठी जर ते उभे राहत असतील, तर का एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाने लोकसभेत जाऊच नाही का? की फक्त परदेशात कंपनी असलेल्या माणसाला जायचा हा अधिकार आहे? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्या मनात येतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा काय हेतू आहे निवडणुकीला सामोरं जाण्याचा, हा सुद्धा स्पष्ट होतो. यामध्ये जे आपण उल्लेख केला त्यांच्या जर विधान बघितलं तर त्यांना 2019 बदला घ्यायचा आहे. मला मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा, महाराष्ट्रातल्या युवकांचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मी मायबाप जनतेकडं हे आशीर्वाद मागतोय. आणि त्यासाठी मी या निवडणुकीकडं त्या दृष्टीनं बघतोय. मात्र त्यांना जर हा बदला वाटत असेल तर मायबाप जनता सूट नाही. राज ठाकरे महायुती बरोबर जातात, कितपत फायदा होईल काय? मला वाटतं की कोणी महायुती सोबत जाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या पद्धतीनं जे प्रकार सुरू आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठेतरी कॉन्फिडन्स हा पूर्णपणे खचलेला आपल्याला दिसतोय. एकीकडे अब की बार 400 पार म्हणत असताना कुठेही त्यांना खात्री नाही आहे की जेमतेम ते 200 आकडा जेमतेम गाठू शकतील अशी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका ही फार महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातून आधी शिवसेना पडून झाली, मग राष्ट्रवादी काँग्रेस पडून झालं, आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा सोबत घेत आहे. आणि तरीसुद्धा अजून परिस्थिती म्हणावी तशी भारतीय जनता पक्षाला फेवरेबल आपण म्हणतो तशी अजिबातच नाही आहे. महाराष्ट्र हा कायम विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे, तो पुरोगामी विचारांच्या मागे उभा राहिलेला आहे. आणि महाराष्ट्राचं जे एक स्वाभिमानी बाण आहे हा येत्या निवडणुकीत हा नक्की दिसेल. संभाजीराज.